तू आत्महत्या करायला तयार झाली, आत्महत्या करायला तयार झाली, बायको परत मिळणार नाही. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी स्टुडिओमध्ये. आणि फायनली वाळवीचा ट्रेलर जो आहे हा रिलीज झालेला आहे. ॲक्च्युली वाळवीचा टीझर जेव्हा आला होता तेव्हा तो मी ऑलरेडी बघितला होता आणि त्या टीझरवरती रिॲक्शन करण्यासारखं असं मला काही वाटलं नाही ॲट सच, कारण त्यामध्ये स्टोरी रिलेटेड असं काहीच नव्हतं. जस्ट त्यांनी एक ह्युमर क्रिएट करायला आणि वाळवीची अनाऊन्समेंट करण्यासाठी तो टीझर बनवला होता. आणि मी एक्साइटेड होती ते म्हणजे ट्रेलर बघण्यामध्ये. यामध्ये आपल्याला स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे, बरोबर ना, शिवानी सुर्वे हे सगळे आपल्याला यामध्ये लीड रोलमध्ये दिसणार आहेत. आणि याचे डायरेक्टर आहेत परेश मोकाशी सर, ज्यांनी हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी यासारखे एपिक मूवीज जे आहेत हे आपल्याला दिलेले ऑलरेडी आहेतच. ते नॅशनल अवॉर्ड विनर आहेतच, हे प्रश्नच नाही आहे. आपण फटाफट हा ट्रेलर आधी बघून घेऊया. मला पण ॲक्च्युली एक्साइटमेंट लागली आहे की नक्की या ट्रेलरमध्ये आहे तरी काय, आणि नंतर मग यावरती चर्चा करूया. चला ओके. माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये. ओ, माझ्याही आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये. एक, दोन, हे चुकून पिस्तुलांची अदलाबदल झाली ना तर तूच मरशी. वेगळ्या रंगाचं हे बघ, हे काळं खरं माझं, हे मी बायकोल देणार आहे. आणि आई शपथ, हे सिल्वर खोटं, हे माझ्याकडे असणार आहे. पिंजरा खात खात सांगतोय. ज्या दिवशी तुमचं ठरेल की उद्या आत्महत्या करायची. उद्या? उद्या परत तुझं क्लीन. तू आत आल्या आल्या लगेच तू कॉस्ट्यूम सॅट, मग मागच्या खिडकीतून बाहेर. लोकांसाठी तू माझ्या क्लिनिक मध्ये, पण प्रत्यक्षात तुझ्या घरी. फुल प्लॅन. आमचं शेवटचं बोलणं, चिठ्ठ्या लिहिणं, प्रॅक्टिस एकदम परफेक्ट झाली पाहिजे यार, नाहीतर नको करायला. लय बायको आत्महत्या करायला तयार झाली, आत्महत्या करायला तयार झाली, बायको परत मिळणार. सॉरी. काहीतरी ट्विस्ट आहे. हे लोक एकमेकांना गोळी नाही मारणार. लवकर आहे माझ्याकडे. तुम्ही कोण? विषय माहिती आहे तुम्हाला, निघा लवकर, वेळ कमी आहे. हा सोबतचा फोन होता त्याला. हे जबरदस्त होता, हे जबरदस्त होता. मला मजा आली हा ट्रेलर बघून. कसला ट्रेलर बनवला रे तुम्ही, ट्रेलर कापलाय कसला भन्नाट. ट्रेलरचं एडिटिंग काय केलंय, जे जो कोणी एडिटर आहे ना ते ट्रेलर खूप भारी कापलाय राव, खरंच खरंच भारी कापलाय. सिरियसली मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की वाळवी हे नाव दिलं आहे तर नक्की काय बघायला मिळणार आहे याच्यामध्ये. अरे ट्रेलरची सुरुवातच होते, ह्या दोघांनी आपल्या आपल्या डोक्यावरती गण ठेवले आहेत. ओ शिट. आणि आउट ऑफ नो ट्रेलरवरून एवढं तर कळतं आहे की स्वप्नील जोशीचं अफेअर आहे शिवानी सुर्वेबरोबर. शिवानी सुर्वे डेंटिस्ट आहे एवढं तर मला कळलं. ते डेंटिस्टचं ते आवाज येतो ना, ते फाईल करतात आपल्या दाताला, त्याच्यावरून मला कळलं ती डेंटिस्ट आहे. त्यांचं अफेअर आहे, याला ह्याच्या बायकोला मारायचं आहे. ओके, असा माझा अंदाज आहे. फक्त याला ह्याच्या बायकोला मारायचं आहे आणि हा तिला उत्स्फूर्त करतो आहे सुसाईड करण्यासाठी, आणि म्हणून हे गनचा वगैरे सगळं ज्वलम झालं आहे. आणि हा पिझ्झा खाताना सांगतोय ही सिल्वर गन तिच्यासाठी, ब्लॅक गन माझ्यासाठी आहे. सिल्वर गनमध्ये गोळ्यात, ब्लॅक गनमध्ये नसणार आहेत. आता हे सगळं आहे. आणि शिवानी सुर्वे त्याची पार्टनर इन क्राईम आहे आणि ती त्याला पूर्णपणे साथ देते, कारण जेणेकरून त्याच्या बायकोनी म्हणजे अनिता दातेंनी सुसाईड करावं. आणि आता इथे सुबोध भाव येतोय, तो कुठून टपकला? आणि तो हे म्हणतोय की तुम्हालाच विषय माहिती आहे, आता लवकरात लवकर इकडे या. अरे काय काय चाललंय? आणि बॉस असं नाही आहे, आणि अनिता दाते कुठलाही असा छोटा मोठा रोल करणाऱ्यातली नाही आहे. ती माझ्या नवऱ्याची बायको आहे, म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको सिरियलमधली. तर ती खूप स्ट्रॉंग कलाकार आहे, ती असला तसला रोल नाही करणार. तर त्यामुळे मला तरी असं वाटतं आहे की अनिता दाते इथे उलटा गेम खेळणार आहे. ती तिच्या नवऱ्यापेक्षा पण हुशार आहे, ती स्वप्नील जोशीपेक्षा पण हुशार आहे. तिला हा पाणी कम चाय समजतो आहे, पण असं काही नाही आहे, ती त्याची बाप निघणार आहे असं मला तरी वाटतं आहे. हे जबरदस्त आहे, हे सगळं बघायला खूप मजा येणार आहे. आणि कोण कोणाला फसवणार आहे, कोण कोणाला अडकवणार आहे ना, हे सगळं बघायला मजा येणार आहे. आणि स्वप्नील जोशी आणि शिवानी सुर्वे जे काही करत आहेत हे लोक स्वतःच्याच जाळ्यामध्ये फसणार आहेत डेफिनेटली. मला तरी असं वाटतं आहे, मी सगळे तर्कवितर्क माझे लावून झालेले आहेत आणि मला ट्रेलर खूप आवडला आहे. 13 जानेवारीला मी आधी हा थिएटरमध्ये बघायला जाणार आहे. 13 जानेवारी बॉलिवूडचा कुत्ते मूवी पण येतोय, पण मी आधी वाळवीच बघणार आहे बाबा. मला मज्जा येते बघायला.
हे सगळं ट्रेलर वगैरे मला तरी खूप आवडलंय. तुम्हाला वाळवीचा ट्रेलर कसा वाटलाय मला फटाफट कमेंट सेक्शनमध्ये जरूर जरूर कळवा. आणि तुम्ही काय काय तर्क वितर्क लावलेत ना ते मला कमेंट्समध्ये लिहून जरूर कळवा. मला तुमचे कमेंट्स वाचायला मजा येते. मला नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं की स्टोरी काय असेल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.